पार्श्वनाथ बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत अत्यंत वाजवी दरात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदिरानगर अशोका मेडिकवर हॉस्पिटल समोर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट हरिकृष्ण हाइट्स। आज नाशिक रोड बस डेपो मालधक्का रोड येथे बेकायदेशीर व विना परवानगीचे जे पत्राचे शेड आणि घर दुकाने बांधण्यात आली होती त्या ठिकाणी आज अतिक्रमण मोहीम करण्यात आली। नाशिक रोड महापालिकेच्या वतीने आणि नगरपालिका आयुक्तांचे आदेशाने ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। यावेळी येथील स्थानिक पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते। महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली। या जागेमध्ये ठिकठिकाणी पत्र्याचे शेड, पत्र्याची दुकाने आणि टपरा टाकून अनेक नागरिक व्यवसाय करीत होते, मात्र येथील बस डेपो कर्मचाऱ्यांना या गोष्टीमुळे अडथळा होत होता, तसेच त्यांना त्रास देखील सहन करावा लागत होता। या ठिकाणी बाहेरचे आणि आजूबाजूचे लोक दारू पीत असल्याची तक्रार देखील बस चालकांनी महानगरपालिकेकडे केली होती। या सर्व तक्रारींचा अंदाज घेत आज ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आल्याचं या प्रसंगी सांगण्यात आलं। अजूनही आयुक्त साहेबांचा आदेश संबंधित हे जागेत मनपाची जागा आहे, त्यात अनधिकृत हॉटेल, चहाचे गाडे, हे गोडाऊन, हे दारू पिणारे लोक इथं झोपायचे। नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक रोड।